मानोरीचा श्यामा अश्व थेट जेजुरी गडाच्या पायऱ्यात चढत खंडेरायाच्या भेटीला पुजाऱ्यांनी केले स्वागत. 26 मार्च शनिवार रोजी येवला तालुक्यातील मानोरी येथील नाशिक जिल्ह्यातील प्रसिद्ध नाशिक खंडोबाची यात्रा भरवली गेली आहे. गेल्या 2 वर्षाच्या कालखंडात कोरोनामुळे ही यात्रा स्थगित करण्यात आली होती. यात्रेचे खास आकर्षण म्हणजे मानोरी येथील सुनील मधुकर शेळके यांनी काही दिवसांपूर्वी श्यामा नावाचा अश्व खरेदी केला होता. सदर अश्व हा दिसायला रुबाबदार व डौलदार असल्याने परिसरातल्या अश्वाची चर्चा आहे. 2 वर्षानंतर यात्रा भरत असल्याने कासवाला देखील खंडेरायाच्या दर्शनासाठी जेजुरीला घेऊन जाण्याचा संकल्प शेळके कुटुंबांनी केला होता. आज हा श्यामा नावाचा अश्व थेट गडाच्या पायथ्यापासून मंदिरापर्यंत मानोरी ग्रामस्थांसह खंडेरायाच्या दर्शनासाठी जाऊन पोहोचला असून ही पहिलीच घटना असल्याने मंदिराच्या पुजाऱ्यांनी देखील श्यामाचं औक्षण करून कौतुक केले. याप्रसंगी मानोरा येथील ग्रामस्थ जेजुरी येथील पुजारी व इतर मान्यवर उपस्थित होते. पॅनसिया हॉस्पिटल जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं निसंतान महिलांना आई होण्याची सुवर्ण संधी. पॅनसिया हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर घेऊन येत आहे मोफत वंदत्व निवारण व चिकित्सा शिबिर 1 मार्च ते 31 मार्च दरम्यान. या शिबिरात सहभागी होणाऱ्या दाम्पत्यांना मिळेल मोफत सल्ला, सोनोग्राफी तसेच रक्त चाचण्यांवर 50% पर्यंतचा डिस्काउंट. स्क्रीनवरील नंबरवर आताच नाव नोंदणी करा व भेट द्या डॉक्टर कविता दराडे यांच्या पॅनसिया हॉस्पिटल येवला व नाशिक येथे.